मागील व्हिडिओमध्ये आपण रांगेतील स्थान यावर आधारित प्रश्न कसे सोडवायचे ते पाहिले होते. आता आपण दिशांवर आधारित प्रश्न कशा प्रकारचे असतात व ती कशी सोडवायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत. का दिशा आपल्या आयुष्यामध्ये दिशांना फार महत्त्व आहे. दिशा आपल्याला माहीत असल्या पाहिजे. एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला ते ठिकाण कोणत्या दिशेस आहे हे माहिती असणं देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कधीकधी आपण एखादा पत्ता विचारल्यानंतर रस्त्यावरती एखादी व्यक्ती आपल्याला सांगते की तुम्ही ह्या दिशेने जा, त्या दिशेने जा, डावीकडे वळा, उजवीकडे वळा. यासाठी आपल्याला दिशाचक्र माहीत असणे आवश्यक आहे. पा त्यासाठी फळ्यावर आपण एक दिशाचक्र काढलेलं आहे, त्यावरून साधारण तुम्हाला दिशांचा अंदाज येऊन जाईल. इकडे पहा की उजव्या हाताला जी असते ती आपली पूर्व दिशा, डाव्या हाताला असते ती पश्चिम दिशा, वरती डोक्यावर असते ती उत्तर आणि खाली पायाकडे असते ती दक्षिण दिशा, त्यानंतर आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य हे क्रमाने येणाऱ्या उपदिशा. आता आपल्याला दिशांवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण पाहूया. ए हा पूर्वेकडे 3 किलोमीटर चालत गेला आणि नंतर पुन्हा डावीकडे वळून तो 2 किलोमीटर चालला, पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर चालला, तर तो निघालेल्या जागेच्या किती अंतरावर व कोणत्या दिशेस असे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला विचारलाय. त्याचे पर्याय देखील आपल्याला दिलेत, 5 किलोमीटर उत्तर, 1 किलोमीटर पूर्व, 2 किलोमीटर दक्षिण आणि 3 किलोमीटर पश्चिम अशा प्रकारे. आता सर्वप्रथम दिलेल्या माहितीची आपण सांख्यिकी माहितीची आपण आकृतीच्या स्वरूपामध्ये रूपांतर करूया. तर आपला ए हा पूर्वेकडे 3 किलोमीटर, आता तिथे आकृतीत सांगितल्याप्रमाणे पूर्व दिशा म्हणजे की तो किती किलोमीटर चालत गेला, 3 किलोमीटर चालत गेला, ही त्याची असणारी तोंडाची दिशा. त्यानंतर पुन्हा वळून तो डावीकडे, आता त्याची इकडची बाजू डावीकडे वळून तो किती किलोमीटर चालत गेला, 2 किलोमीटर चालत गेला. पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर, आता त्याची डावी बाजू ही, डावीकडे वळून तो किती किलोमीटर चालत गेला, 3 किलोमीटर चालत गेला. आता आपण पाहूया हे 3 किलोमीटर, इथे 2 किलोमीटर तो डावीकडे गेला म्हणजे ही बाजू जर 2 असेल तर ही बाजू देखील किती किलोमीटर असेल, 2 किलोमीटर असेल, म्हणजे 3 अधिक 2 बरोबर 5 किलोमीटर. आणि वरची दिशा आहे म्हणून ती आहे उत्तर, म्हणून आपला ए हा 5 किलोमीटर उत्तरेला चालत गेला. हे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 मिळालेला.